बीजेपी 4-5 होते पाहिले पवार नाईक उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्यांच्या साईडला त्याने देवेंद्र फडणवीस प्रजाप्रधाना की अनिल देशमुख जिंदगी आपला जेल में रहेगा लेकिन किसी पर त्याच्यातले काय मुद्दे होते फक्त ते पवार साहेब माहित आहे आणि उद्धव ठाकरे माहिती आहे बाकी तिसऱ्या कोणालाही ते माहित नाही त्याच्यामुळे अजून तुला मी साहित्य फक्त दोघांना साहित्य ठेवते तुझ्या अजून सांगत लेखी सुद्धा माझ्याकडे आहे त्याची माझ्याकडे पेनड्राईव्ह सुद्धा आहे माझ्याकडे त्याचं अशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण झालं पण या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं पवार साहेब माझ्या पाठीशी आले त्यांनी ज्या पद्धतीनं मला साथ दिला आमच्या परिवाराला त्याच्यामध्ये साथ दिली त्याच्यामुळे या संपूर्ण याच्यामध्ये बाहेर येऊ शकतो अशा पद्धतीनं हे भारतीय जनता पार्टी ईडी सीबीआयचा वापर फक्त महाराष्ट्रात नाही संजय राऊत सुद्धा असं प्रकरण आहे त्यात खोट्या आरोप त्याला फेकलं तिकडे दिल्लीमध्ये गेलेलं केजरीवाल तिकडे झारखंडमध्ये गेले झारखंडचे मुख्यमंत्री आता जे झाले परत ते अशा पद्धतीनं जे जे आपले विरोधक आहे त्यांना या संपूर्ण एजन्सीचा दाग टाकून त्या निमित्तानं संपूर्ण ईडी सीबीआय काम करते हे सुद्धा आपल्या कल्पना आहे पण अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे दोन सभेमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पहिले घोषणा करतात आता हे भारतीय जनता पार्टीमध्ये संविधान बदलवण्याच्या फेक नेरेटिव्ह या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने केला असेल त्याचा आक्षेप आहे तर मला हे समजत नाही संविधान बदलवण्याच्या बाबतीत ज्या अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी वक्तव्य केलं एक केंद्रीय मंत्री अनंत हेगडे ते वर्षभर बोलले होते की आमच्या 400 वरती जागा आहेत आम्ही संविधान बदलणार त्याचबरोबर अयोध्येचे खासदार भारतीय जनता पार्टीचे लल्लू सिंग अयोध्या म्हणजे फैजपूरचे खासदार लल्लू सिंग यांनी सुद्धा खासदारांनी तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांपैकी होता आम्ही संविधान बदलू राजस्थानचे उपमुख्यमंत्री त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं आम्ही संविधान बदलू आपल्या महाराष्ट्राच्या पंकजाताई मुंडे यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की आमच्या 400 वरती जागा आल्या तर आम्ही संविधान बदलू अरे तुमचेच नेते सांगतात तुमचेच नेते भाषण करतात संविधान बदलू आणि म्हणून आपण तो सांगितलं की या पद्धतीने यांची मानसिकता दिसते की 400 वरती जागा आल्या नंतर हे संविधान बदलणार आता हे सांगतात की महाविकास आघाडी यांच्या विरुद्ध फेक नेरेटिव्ह तयार केला मला हे समजत नाही आता फेक नेरेटिव्हच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय काय बोलले मंगळसूत्राच्या बाबतीत काय बोलले की हे काँग्रेसचं सरकार आलं तर महिलांच्या घरातलं मंगळसूत्र काढण्यात येईल जितके बाद दो वयसाहेब एक वय तीन नाही हे वक्तव्य एखादा कार्पोरेटर केलं जिल्हा सदस्यांनी केलं मी नोंद करतो की भारताचे पंतप्रधान अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यावेळी त्यांनी प्रयत्न केला ना की महिलांमध्ये वक्त आपलं मंगळसूत्र जाणार का मंगळसूत्र जाणार का अशा पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं